श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतिये विषयव्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टि निर्विषहोय तरिकवणाते तापु पोळी कैसे निवो शोकुजाळी जरी प्रसादर सकल्लोळी पुरे ये सितु योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची वोवाळणी करीसी मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी सतरावियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी समाधिबोधे निजविसी बुझाऊनी म्हणवनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी अहो सद्गुरूचिये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांचिये सृष्टी धात्रा होय म्हणवनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरिवरू निफजवी माये साहित्य सोनियाचिया खाणी उघडवी देशियेचिया क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद अव्हाटे कुतरकाची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते राणीवे बैसती श्रोते श्रवणाचिये ये मराठियेचिया नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु करी घेणे देणे सुखचिवरी हो देई या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनवणीये साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणवनी साविया जाहला आनंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे तरी सकळ वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू तो बोलता जाहला आत्मजू पंडुनृपाचा कृष्णाते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणवनी बिहाले चित्त माझे आणि इये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणोनी देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोनी जी वाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजे येथ पैजे वाणी श्यातुका तेची वेगळ्या वाला येका म्हणवनी एक देशिया व्यापका सरिसा पाडू अमृताचिया सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृतलहरी
सुळी घेतलिया हे कीर माझा चित्ती प्रतीती आथिजी निरुती परिपुसणे योगपती ते याचिलागी जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कवतिक हे जाणावया तरी तुझलागी कर्म तूची जयाचे परम भक्ती सी मनोधर्म विकोनी घातला इत्यादी सर्वी परी जे भक्त तूते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी उपासिती आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरी येसी जे कानडे कायिसयाही सांगडे नभेची जे वस्तू ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानिये जे तया आणिजी भक्ता येर येरा माजी अनंता कवणे योगुतत्वता जाणितला सांगा या किरीटीची या बोला तो जगद्बंधू संतोषला म्हणे हो प्रश्नुभला जाणसी करू तरी अस्तु गिरीची या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरितगा का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे परिठाकिलिया ही सागरू जैसा मागीलही यावा अनिवारू तिये गंगे चिये ऐसा पडिभरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रियांसहित मजमाजी सुनिचित्त जे रात्रि दिवस न म्हणत उपासिती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगयुक्त परम मानी आणि येरतेही पांडवा जे आरूढोनि सोहं भावा झोंबती निरवयवा अक्षरासी मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया कीर जोगे काई होईल परिध्यानाही कुवाडे म्हणनी एके ठाई न सपडे व्यक्तीसी माजिवडे कवणे हिनोहे जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाबून चिंतवणे हिंपुटी जाहले जे होय ना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणनी उपाये उपजतीचिना जे चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपुले नीचिबळे आंगविले जिही पै वैराग्य महापावके जाळून विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सूनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाचिया अपानीचिया कवाडा लावोनी आसन मुद्रा सुहाडा मूळबंधाचा हुडा पन्नासिला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीचिया ज्वाळी करूनी सप्तधातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पुजिली यंत्रे मग कुंडलिनीयेचा टेंभा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी नवद्वाराचिया चौचकी बाणूनी संयतीची आडवंकी उघडिली खिडकी ककारातीची प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारूनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी चंद्रसूर्या बुझावणी करूनी अनाहताची सुडावणी सतरावियेचे पाणी जिंतिले वेगी मग मध्यमा मध्य विवरे तेणे कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन
काखे सूनिया गगन भरले ब्रह्मी, ऐसे जे समबुद्धि गिड़ावया सोहम सिद्धि, आंगविताति निरवधि योग दुर्गे, आपुलिया साटो वाटी शून्य घेती उठा उठी, तेहि माते चिकिरीटी पावती गा, वाचून योगाचे निबळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टचीतया, जिही सकळ भूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती, पसरलिया आसक्ती भक्ती वीण, तया महेंद्रादिपदे करिताति वाटवधे, आणिरुद्धि सिद्धींची द्वंद्वे पडो निठाती, कामक्रोधांचे विलग उठावती अनेग, आणि शून्येसी आग झुंजवावे की, ताहाने ताहानची पियावी भुकेलिया भूकची खावी, अहोरात्र वावी मवावा वारा, उनी दिहाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे, झाडासी साजणे सावळावे गा, शीत वेढावे उष्ण पांघुरावे, वृष्टीचिया असावे घरा आंतु, किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशु नीचनवा, भातारे विणकरावा तो हा योगु, एथ स्वामी से काज ना बापिके व्याज, परीमरणे सी झुंज नीचनवे, ऐसे मृत्यू हूनी तीख का घोटे कढत विख, डोंगर गिळिता मुख न फाटे काई, म्हणवनी योगाचिया वाटा जे निगाले गा सुभटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला, पाहे पालोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे, तैपोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो, म्हणवनी समुद्र बाही तरणे आथिकेही, का गगना माझी पायी खोली जतू असे, वळघलियारणाची थाटी आंगी नलागता काठी, सूर्याची पाऊटी का होयगा, या लागी पांगुळा हेवा नभे वायूसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती, ऐसा ही जरी दिवसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती, म्हणवनी येरते पार्था नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा वोटंगले, कर्मेंद्रिये सुखे करिती कर्मे अशेखे, जिये का वर्ण विशेखे भागा आली, विधीते पाळित निषेधाते गाळित, मजदेऊनी जाळित कर्मफळे, यया परी पाही अर्जुना माझे ठाई, संन्यासूनी नाही करिती कर्मे, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचू निधाव आनवती नाही, ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर, ध्यानमिषे घर माझे झाले, जयांचिये आवडी केली मजशी कुळवाडी, भोगमोक्ष बापुडी त्यजली कुळे, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळिकाळ नोकोनिया घेतला पट्टा, एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान्न मागे, तैसे ते माझे कलत्र हे जाणिजे, काहीसे निही नलजे तयांचे निमी,
जन्म मृत्यूची या लाटी झळंबती इया सृष्टी ते देखोनिया पोटी ऐसे जाहले भवसिंधूचे नि माझे कवणासी धाकून उपजे तेथ जरी की माझे विहिती हन म्हणवनी गा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची या गावा धावतू आलो नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजूनिया संसारी तारू जाहलो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरियावरी प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी मग आणिले तटी सायुज्याचिया परिभक्ताचे निनावे चतुष्पदादि आघवे वैकुंठीचिये राणिवे योग्य केले म्हणवनी गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आथिमी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मज सूती त्यांची ये नाटी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजया शिकिजे जय्यया मार्गा भजिजे अगा मानसे हे एक माझा स्वरूपी वृत्तिक करूनी घाली निष्टंक बुद्धिनिश्चयेसी ये दोनी सरिसी मजमाजी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तूगा जे मन बुद्धि इही घर केले माझा ठाई तरी सांगे मज काई मी तू ऐसे उरे म्हणवनी दीप पालवे सवेचि तेज मालवे कार विबिंबा सवे प्रकाशुजाय उचलले या प्राणा सरिसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनो बुद्धिपाशी अहंकारुये म्हणवनी माझिया स्वरूपी मन बुद्धि इये निक्षेपी ये तुले निसर्वव्यापी मीचि होसी यया बोला काही अनारिसे नाही आपली आण पाही वाहतु असेगा अथवा हे चित्त मन बुद्धि सहित माझा हाती अचुंबित नशकसी देवो तरी गा ऐसे करी यया आठा पाहारा माझारी मोटके निमिषभरी दे तुजाय मगजे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसा शरत्कालुरिगे आणि सरिता वोहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचौनी मग पुनवे हून जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत अवसे नाही चिहोय तैसे भोगा आंतूनी निगता चित्तमजमाजी रिगता हळू हळू पंडुसुता मीची होईल अगा अभ्यास योगु म्हणिजे तो हा एकु जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्मथोकडे अभ्यासे केले म्हणवनी अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही या लागी माझा ठाई अभ्यासे मीळ का अभ्यासाही लागी कसुनाही तुझिया अंगी तरी आहासी जया भागी तैसाची आस इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा कुळधर्मुचाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिधली आहे परिमने वाचा देहे
जैसा जो व्यापारू होये तो मी करितु आहे ऐसे न म्हणे, करणे का न करणे हे आघवे तोचि जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेनी, उणया पुरे याचे काही उरोने दी आपुलिया ठाई, स्वजाती करू निघेई जीवित्व आपुले, माळिये जेउते नेले तेउते निवांतचि गेले, तया पाणिया ऐसे केले हो आवेगा, म्हणौनि प्रवृत्ती आणि निवृत्ती ये वोझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती माझा ठाई, एरवी तरी सुभटा उजूका अवाटा, रथुकाई खटपटा करी तू असे, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझा ठाई, ऐसिया मद्भावना तनुत्यागे अर्जुना, तू सायुज्य सदना माझिया येसी, ना तरी हे ही तुझ नेदवे कर्म मज, तरी तू गा बुझ पंडुकुमरा, बुद्धीचिये पाठी पोटी कर्मा आदिका शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी, तरी हे ही असो सांडी माझा अतिसो, परिसंयतीसी वसो बुद्धि तुझी, आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे त्यजी तुजाय, वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे, परिमाते मनी धरावे कामज उद्देशे करावे, हे काही नको आघवे जाऊ दे शून्यी, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे, अगा आत्मजेचा विशी जीवू जैसा निराभिलाषी, तैसा कर्मी अशेषी निष्काम होई, वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैसी शून्या माजी, अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू, परी योगा माजी योगू धुरेचा हा, येणे फलत्यागे सांडे ते कर्म न विरुढे, एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी, तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे, पै अभ्यासाचिया पाऊटी ठाकिजे ज्ञान किरीटी, ज्ञाने येईजे भेटी ध्यानाचिये, मग ध्यानासी खेव देती आघवेची भाव, तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके, कर्म जेथ दुरावे तेथ फलत्यागु संभवे, त्यागास्तव आंगवे शांती सगळी, म्हणौनी यावया शांती हाची अनुक्रमू सुभद्रापती, म्हणौनी अभ्यासुची प्रस्तुती करणे एथ, अभ्यासाहून गहन पार्थामगज्ञान, ज्ञानापासोनि ध्यान विशेषिजे, मग कर्म फल त्यागू तो ध्यानापासोनि सांगू, त्यागाहूनि भोगू शांति सुखाचा, ऐसिया या वाटा इही चिपेणा सुभटा, शांतीचा माजीवटा ठाकिला जेणे, जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही, आपपरू नाही चैतन्या जैसा, उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे, हे काहीची नेणिजे वसुधा जेवी, कारायाचे देह चाळू रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणुपैगा, गायीची तृषा हरू
का व्याघ्रा विषहो उनी मारू ऐसे नेणे चिगा करू तो यजैसे तैसी आघवियांची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेसी धात्री आपणचिजो आणि मी हे भाष नेणे माझे काही चिन म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया तेवीची क्षमे लागी पृथ्वी सिपवाडू आंगी संतोषा उत्संगी दिधले घर वार्षीये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो वाहूनी आपुली आण धरी जो अंतःकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवू परमात्मा दोन्ही बैसौनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होऊनिजो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझा ठाई आंतु बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुना गातो भक्तु तोची योगी तोची मुक्तु तो वल्लभामी कांतु ऐसा पढ़िये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हे ही एथ थोकडे रूप करणे तरी पढ़ियंतयाची काहाणी हे भूलीची भारणी ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा म्हणौनी गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादुअसे आता असो हे किरीटी पै प्रियाचिया गोष्टी दुणा थाव उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये तिये गोडी सी आहे कांटाळे मग म्हणौनी गा पंडुसुता तूची प्रियू आणि तूची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली तरी आता बोलो भले या सुखा मीनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जयामी अंतःकरण बैसो घाली तरी सिंधूचे निमाजे जळचरा भयनुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि आंगे नशिणे लोकु किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तु भयोद्वेग रहितु याही वरी भक्तु माझा ठाई तरी तयाचा गामज मोहो काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे धाला परिणाम आयुष्या आला पूर्णते जाहला वल्लभुजो जयाचिया ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढ़ावा जयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिवेचावे लागे शरीर तिये गावी हिमवंतु दोष खाये परिजीविताची हानि होये तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुचिगांग होये आणि पापताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक खोलिये पारु नेणिजे तरी भक्ती न बुडिजे रोकडा चिलाहिजे नमरता मोक्षु संताचे नि अंगलगे पापाते जिणणे गंगे
तेणे संत संगे शुचित्व कैसे म्हणौनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ आंतु बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला व्याधा हातो निसुटला विहंगु जैसा तैसा सतत जो सुखे कोणी हिटवंचन देखे नेणिजे गतायुषे लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही आंगी जैसे निरिधन आगी विझो निजाय तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाचिया आंगा लिहिला असे अर्जुना हा ठावो वरी जो सोहं भावो सरोभरी द्वैताचा पैलतीरी निगो सरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटूनिया आंगी सेवकई बाणे येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी न भजतया दावी योगिया जो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तई तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथे असणे तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पढिये जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे म्हणौनी भोग विशेखे हरिखे जेना आपणची विश्व जाहला तरी भेदभावो सहजची गेला म्हणौनी द्वेषुठेला जया पुरुषा पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे हे जाणो निगताचे न शोची जो आणि जया परौते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षीना वोखटे का गोमटे हे काही चितया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधुची केवळू जो होऊनी असे निखळू त्याही वरी भजनशीळू माझ्या ठाई तरितया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण पार्था जयाचिया ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोही सरिसा पाडू का घरीचिया उजियेडू करावा पारखिया आंधारू पाडावा हे नेणे चिगा पांडवा दीपू जैसा जो खांडावया घावो घाली कालावणी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्षुदे जैसा नातरी इक्षुदंडू पाळितया गोडू गाळितया कडू नोहेची जेवी अरिमित्री तैसा अर्जुना जया भावो ऐसा मानापमानी सरिसा हो तुजाय तिही ऋतून समान जैसे का गगन तैसा एकचिमान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तुजो माधुर्ये चंद्रिका सरीसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती जो सबाह्य संग सांडोनिया लाग एकाकी असे आंग आंगी सुनी जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे
आकाशान लगे लेपु जैसा, तैसे निंदे आणि स्तुति मानु करुनी एके पाती, विचरे प्राण वृत्ति जनीवनी, साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी, जो भोगिता उन्मनी आरायेना, जो यथालाभे न तोखे अलाभे न पारुखे, पाऊसे वीण न सुके समुद्र जैसा, आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा न धरीच कही आश्रयो जो, आघवाची आकाश स्थिति जेवी वायूसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांति स्थान जया, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, मग या ही वरी पार्था माझा भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी, उत्तमासी मस्तक खाल विजे हे काय कौतुक, परिमानु करीती तिन्ही लोक पायवणिया, तरी श्रद्धा वस्तूसी आदरु करिता जाणिजे प्रकारु, जरी होय श्री गुरु सदा शिवु, परी हे असो आता महेशाते वानिता, आत्मस्तुती होता संचारु असे, यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाहे, अर्जुना मी वाहे शिरीतयाते, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनी आपुलिया हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतु, कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचिये परी तळवटू घे, म्हणौनी गा नमस्कारू तया ते आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदयी आम्ही, तयाचिया गुणांची लेणी लेववू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू, तो पहावा हे डोहळे म्हणौनी अचक्षुसी मज डोळे, हातीचे निलीला कमळे पुजू तयाते, दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे आंग, तया संगाचे निसुरवाडे मजविदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपमु, तेणेसी आम्हा मैत्र एथकायसे विचित्र, परितयाचे चरित्र ऐकती जे, तेही प्राणा परौते आवडती हे निरुते, ते भक्तचरित्राते प्रशंसिती, जो हा अर्जुना साद्यंत सांगितला प्रस्तुत, भक्तियोगु समस्त योगरूप, तयामी प्रीतिकरी कामनी शिरसाधरी, येवढी थोरी जया स्थितीये, ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य, करिती प्रतीतिगम्य आईकोनी जे, तैसीचि श्रद्धेचे नि आदरे जयांचे ठाई विस्तरे, जीवी जया थारे जे अनुष्ठिती, परी निरूपली जैसी तैसीच स्थिती मानसी, मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली, परी माते परम करूनी ये अर्थी प्रेम धरूनी, हेची सर्वस्व मानूनी घेती जे पई, पार्था गाजगी तेची भक्त तेची योगी, उत्कंठा तया लागी अखंड मज, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र, भक्तिकथे सी मैत्र जया पुरुषा, आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचूनी आन गोमटे नाही, तयांचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान, किंबहुना समाधान ते मिळती तई,
पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजजनानंदे तेणे जगदादिकंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोककृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्युजो पै सुरसहायशीळू लोकलालन लीळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्मकीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्यसेतु सरळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे येरुदैवाचा आईक तू असे आताय यावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते ते चिरसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणिजेल आता अवधारिजो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संतवोळ गावेति आम्ही हे पढविलो जी स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः।